हॅलो बेटा स्वागत आहे तुमचं डब्ल्यू च्या या वरती मी आहे अस्मिता मॅम आणि आज आपण माझ्यासोबत एक टॉपिक बघणार आहात आणि या टॉपिकचं नाव आहे बा ऑटोझुमल अँड लिंक इनहेरिटन्स तसा टॉपिक बघा खूप इम्पॉर्टंट आहे आपला लेसन इन अँड व्हेरिएशन या लेसन मधला हा छोटासा मुद्दा आहे आणि तुम्ही सीईटीच्या हिशोबाने बघा किंवा नीटच्या हिशोबाने बघा हा असा मुद्दा आहे ज्याच्यावरून एक ना एक प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला सापडेलच आणि अगदी इंटरेस्टिंग टॉपिक आहे त्याच्यामुळे काय आपण याला आज कव्हर करून घेऊयात आता आपला मूळ मुद्दा जो आहे हा सुरू करायच्या आधी आपण काय करूयात ना काही अगदी छोट्या छोट्या अशा बेसिक टर्म्स ज्या आहेत बघूयात आणि त्याच्यानंतर आपला मूळ मुद्दा जो आहे त्याला हात घालूयात ठीक आहे चलो तर बा आपल्याला माहिती आहे आपली जेनेटिक इन्फॉर्मेशन जी आहे ही कुठे प्रेझेंट असते आपल्या डीएनए वरती प्रेझेंट असते करेक्ट डीएनए ऍक्ट डीएनएक्लोपिडिया ऑफ ऑल दी इन्फॉर्मेशन म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये जे पण कॅरेक्टर्स आहेत या कॅरेक्टरसाठी जी इन्फॉर्मेशन नेसेसरी आहे ही इन्फॉर्मेशन प्रेझेंट आहे तुमच्या डीएनए वरती करेक्ट बर डिफरंट लोकेशन वरती इन्फॉर्मेशन असू शकते म्हणजे आता आपल्याला माहितीये आपला जो डीएनए आहे हा कमीत कमी टू कमी, पॉइंट टू मीटर लॉंग एवढा आहे तर या अडीच जवळपास मीटरचा जो तुमचा आहे याच्या डिफरंट लोकेशन वरती डिफरंट डिफरंट जीन्स प्रेझेंट असतील करेक्ट ना वेगवेगळ्या कॅरेक्टर साठी वेगवेगळ्या लोकेशन वरती काय प्रेझेंट आहे इन्फॉर्मेशन प्रेझेंट आहे ठीक आहे तर हा जो डीएनए आहे आपल्या सेल मध्ये कुठे प्रेझेंट आहे बाबा सेकंड इम्पॉर्टंट थिंग या डीएनए ला काय केलं जातं तुमच्या सेलच्या आत कॉइल करून ठेवलं जातं करेक्ट आणि आपल्याला काय दिसतंय की हा जो डीएनए नेगेटिव्हली चार्ज न्यूक्लिक ऍसिड म्हटलं म्हणजे याच्यावरती नगेटिव्ह चार्ज असतो एवढ्या छोट्या आणि मध्ये एवढा टू पॉईंट टू मीटर लॉंग डीएनए ठेवायचा रिपेल करेल त्याच्यामुळे हो या डीएनए ला काय केलं जातं पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोन प्रोटीनच्या सराउंडिंगला ना या डीएनए ला आपण काय करतोय कॉइल करतोय असं आपल्याला स्ट्रक्चर दिसतं हा जो गोल स्ट्रक्चर जे मी बनवलं इथे दॅट रिप्रेझेंट हिस्टोन प्रोटीन आणि हा झाला आपला डीएनए नेगेटिव्ह पॉझिटिव्ह चार्ज काय केला ऑलमोस्ट त्यांनी न्यूट्रलाइज केलं तर आता हा जो डीएनए आहे विच इज ऑलमोस्ट न्यूट्रलाइज नाव या डीएनए ला आता आपण काय करू शकतो कॉइल करू शकतोय ठीक तर आपल्याला सेल मध्ये ना म्हणजे आपल्या न्यूक्लियसच्या आत नेहमी तुमचा डीएनए जो आहे किंवा जेनेटिक मटेरियल जे आहे हे एका थ्रेड लाईक फॉर्म मध्ये दिसतोय सो हे जे थ्रेड लाईक फॉर्म आहे ना या थ्रेड लाईक फॉर्मला या थ्रेड लाईक फॉर्म मध्ये नेमकं तुम्हाला काय दिसत आहे हे जे गोल गोल स्ट्रक्चर जे आहेत दे रिप्रेझेंट दी ही स्टोन प्रोटीन आणि त्याच्या सराउंडिंगला काय दिसतोय आपल्याला डीएनए कॉइल दिसतोय आणि ही जे कम्प्लीट स्ट्रक्चर जे आहे याला आपण काय म्हणतो इट इज क्रोमॅटिन करेक्ट आपल्याला माहिती आहे इथपर्यंत लक्षात आलं ठीक आहे बाबा जेव्हा सेल डिवाइड होणार असते सेलला जेव्हा डिव्हिजन करायचंय अशा वेळेला ही जी क्रोमॅटिन आहे हे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे याला परत कंडेन्स केलं जातं आणि परत कंडेन्स करून आता आपल्या पुढे जे स्ट्रक्चर येतं त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो येस yes, इट इज द क्रोमोझोम बरोबर आहे याला आपण काय म्हणालो क्रोमोझोम म्हणालो जेव्हा सेल डिवाइड करते आपल्याला माहिती आहे की जेव्हा एका सिंगल सेलला दोन सेल मध्ये डिवाईड व्हायचं सो प्रायर टू दिस सेल डिव्हिजन सेल आपला जेनेटिक कंटेंट डबल करते डुप्लिकेट करते करेक्ट एक नॉर्मल सेल मधला आपल्याला असा दिसेल पण जेव्हा सेल केलं जेनेटिक मटेरियल डबल केलं आहे प्रत्येक डीएनएच्या काय आहे एक्स्ट्रा कॉपीज जेव्हा बनवल्या दोन कॉपीज जेव्हा बनवल्या तेव्हा एक नॉर्मल क्रोमोझोम जो आहे हा कसा अपियर होईल इट विल अपियर लाईक दिस करेक्ट बिकॉज दिस क्रोमोझोम्स हॅज टू कॉपीज ऑफ अ एन ए सिम्पल ठीके कारण ओके चलो इथपर्यंत आपला मुद्दा इथे कम्प्लीट होतोय नेक्स्ट आपण काही आणखी बेसिक्स बघूया दॅट इज जीन म्हणजे काय अलील म्हणजे काय आहे होमोलोगस क्रोमोझोम्स म्हणजे काय आहेत या टर्म्स परत बघूयात क्रोमोझोम ठीक आहे आता जीन जीनला सिम्पलेस्ट वर्ड मध्ये आपण काय लिहितो इट इज दिस Exactly कोडिंग पार्ट ऑफ डीएनए म्हणजे तुमच्या या डीएनए वरती एक्झॅक्टली ज्या लोकेशन वरती इन्फॉर्मेशन प्रेझेंट आहे किंवा जी इन्फॉर्मेशन प्रेझेंट आहे लोकेशन सोडून देत जीनचा असा पार्ट ज्याच्यावरती इन्फॉर्मेशन प्रेझेंट आहे कुठल्या तरी कॅरेक्टरसाठी त्याला आपण काय म्हणतोय जीन म्हणतोय सिम्पल अच्छा सेकंड जे आहे अलील अलील म्हणजे कॉन्ट्रास्टिंग पेअर ऑर म्हणण्यापेक्षा कॉन्ट्रास्टिंग कॉन्ट्रास्टिंग ट्रेट ऑफ ऑफ अ अ जीन जीन इज कन्सिडर्ड म्हणजे लेट इस कॅरेक्टर जे आहे एखादी कॅरेक्टर कन्सिडर करूया हाईट हा एक कॅरेक्टर कन्सिडर केला हाईट इज द कॅरेक्टर आता हाईट हायटी जीन कशी म्हणजे हाईट साठी दोन टाईप आपल्याकडे अलील असतात एक तर टॉलनेस साठी किंवा छोट्या हाईट साठी ज्याला आपण म्हणतो ड्वार्फनेस सो so, टॉलनेस साठी एक जीन झाली ड्वार्फनेस साठी एक वेगळी जीन आहे कॅरेक्टर काय आहे हाईट दोन वेगळ्या वेगळ्या आपल्याला कॉन्ट्रास्टिंग ट्रेट दिसत आहे एक ट्रेट असा आहे की जो टॉलनेस साठी दुसरा ट्रेट आहे ड्वार्फनेस साठी करेक्ट तर हे जे कॉन्ट्रास्टिंग ट्रेट दिसतात ना बाळा कुठल्या पण कॅरेक्टरचे त्याला आपण काय म्हणतोय अलील्स म्हणतोय ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट टर्म जी आहे दॅट इज होमोलोगस्क्रोमोजोम आता होमोलोगस क्रोमोजोम्स अर्थ काय सी बेसिक आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे जे म्हणजे पेअर ऑफ आहेत आहेत नॉर्मल किंवा टोटल है, या तुमच्या पॅरेंट्सचं कॉन्ट्रीब्युशन आहे तुमच्या पॅरेंट्स कडूनच आले आहेत ना, ना क्रोमोझोम्स सो या पॅरेंट्स कडून फादर कडून आपल्याला ट्वेंटी थ्री क्रोमोजोम्स मिळालेत मदर कडून ट्वेंटी थ्री क्रोमोजोम्स मिळालेत आणि अशा पद्धतीने आपल्याकडे फोर्टी सिक्स क्रोमोजोम्स आलेत इथपर्यंत माहिती आहे ठीक आहे आता लेटेस्ट से फादर कडून मला जो फर्स्ट क्रोमोझोम मिळाला ना इट इज लाईक दिस अँड दिस इज द फर्स्ट क्रोमोझोम दॅट आय रिसीव फ्रॉम माय मदर ठीक आहे आता फादर कडून जो क्रोमोझोम मिळाला मला फर्स्ट क्रोमोझोम जो मिळाला आहे याच्या या लोकेशनवरती लेटेस्ट से डेर इज ए जीन फॉर आय कलर म्हणजे जी ही जीन सांगेल की आयचा कलर कसा असायला हवा ब्लॅक असायला हवा ब्राऊन असायला हवा ग्रीन रेड सॉरी रेड नाही ग्रीन आहे ब्लू आहे कुठला पण कलर जो कलर जी 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 कलर या कलरसाठी जी जीन प्रेझेंट आहे आय कलर साठी लेटेस्ट से फर्स्ट क्रोमोझोमच्या या लोकेशनवरती प्रेझेंट आहे तर बा मदर कडून मला जो फर्स्ट क्रोमोझोम मिळेल त्याच्या पण या लोकेशनवरती सेम लोकेशनवरतीच कुठली जीन प्रेझेंट असेल आय कलरसाठी जीन प्रेझेंट असेल करेक्ट किंवा

मदरच्या आपण सेकंड क्रोमोजोम वरती याच लोकेशन वरती काय प्रेझेंट आहे जीन प्रेझेंट आहे हाईट साइड तर असे क्रोमोझोम्स ज्यांच्यामध्ये सेम लोकेशन वरती सेम कॅरेक्टर साठी जीन प्रेझेंट आहेत त्या क्रोमोझोम्सला आपण काय म्हणणार होमोलोगस क्रोमोझोम्स करेक्ट जसं मला दिसतंय ना फादर आणि मदरच्या साईडने जे क्रोमोझोम्स मिळाले यांच्या सेम लोकेशनवरती सेम कॅरेक्टर साठी जीन आहे फर्स्ट इथे आपल्याला दिसला आय कलर साठी इथे पण काय आहे हाईट साठी जीन प्रेझेंट आहे करेक्ट तर बा होमो म्हणजे सेम लोगस इज असोसिएटेड विथ लोकेशन सेम लोकेशनवरती जिथे सेम टाईपची जी जीन प्रेझेंट असते त्या ला आपण काय म्हणतोय होमोलोगस क्रोमोझोम आलं इथपर्यंत लक्षात ठीक आहे डन ओके चलो आणखी आपण एक दोन बेसिक टर्म्स बघूया ज्याला आपण म्हणतो अँड ठीक आहे ओके आता एक एक करूया कंडिशन आपल्याला माहिती आहे कुठला पण नॉर्मल पर्सन जो हो आहे याच्या नॉर्मल सेल्स मध्ये प्रत्येक जीनच्या दोन कॉपीज आहे कशा एक जीनची कॉपी फादर कडून मिळाली एक जीनची कॉपी मदर कडून मिळाली ठीक आहे ओके लेट अस से एक कपल असे आहे ज्यांच्यामध्ये काय दिसतं आपल्याला मॅटर्नल साइड मध्ये चलो फादरच्या साइडनी अशा जीनचा कॉन्ट्रिब्युशन आहे मदरच्या साइडनी हे जीन्स आपल्याला दिसतात दोघंनी दोघांनी पण अलील्स फॉर्म केले zygote म्हणजे फर्टिलायझेशन झालं वगैरे वगैरे zygote बनला आणि ऑफस्प्रिंग जो आहे ना बाबा त्यांचा जो चाइल्ड आहे या चाइल्ड मध्ये आपल्याला काय दिसतं ही कंडिशन दिसते जीन्स आपल्याला कशा दिसतात आहे येस yes, एक जीन असा आहे बाबा ज्याच्यामध्ये कशा आहे टॉलनेस साठी एक जीन प्रेझेंट आहे दुसरा जीन आहे जो काय करतोय ड्वार्फनेस साठी स्वतःला एक्सप्रेस करतोय ठीक आहे ना अच्छा आता या केसेस मध्ये ही जी कंडिशन आहे या कंडिशन मध्ये बघा तुम्हाला काय दिसतंय हा जो ऑफस्प्रिंग आहे हा जो बेबी आहे याचं कॅरेक्टर कसं आहे म्हणजे हा टॉल आहे की बाबा ड्वार्फ आहे कारण ही जी कंडिशन होती ही टॉलनेस साठी होती आहे ना आपण थोड्या वेळा आधी बोललो फादर जो आहे फादर वॉज टॉल मदर जी आहे समहो मदरच्या साईडने जे जी, जीन्स मिळाले दे आर फॉर डॉफनेस आणि ऑफस्प्रिंग जे आहे ऑफस्प्रिंग मध्ये तुम्हाला जीन्स कशे दिसत आहे एक टॉलनेस साठी एक दुसरा डॉफनेस आहे जीन्स तुम्हाला कळले फिजिकली फिनोटाईप जो आहे म्हणजे एक्सटर्नली जे कॅरेक्टर्स अपियर होतात त्याला आपण फिनोटाईप म्हणतो करेक्ट कोणत्या टाइपचे जीन्स प्रेझेंट आहे त्याला जीनोटाईप म्हटलं जातं आता या केस मध्ये हा जो ऑफस्प्रिंग आहे से याची हाईट आपल्याला कशी दिसत आहे टॉल टाइपची हाईट दिसत आहे ठीक आहे टॉल टाइपची हाईट दिसले याचा अर्थ दोन्ही जीन प्रेझेंट कोणत्या तरी एका स्वतःला काय केलं केलं एक्सप्रेस कोणत्या टॉल टाइपच्या जीननी स्वतःला एक्सप्रेस केलं जी ड्वार्फ के टाईपची जीन होती तिने तर स्वतःला एक्सप्रेसच केलं नाही सो डॉमिनेट किंवा रेसेसिव्ह म्हणजे काय so, असतं की ज्या वेळेला एखादी अशी डिसिमिलर पेअर ऑफ अलील जी आहे डिसिमिलर पेअर ऑफ अलील्स मध्ये ज्या जीनी स्वतःला एक्सप्रेस केला दॅट इज कन्सिडर्ड ऍज डॉमिनेट ज्यांनी स्वतःला एक्सप्रेस केलं नाही त्याला आपण काय म्हणतो दॅट इज कन्सिडर्ड ऍज रेसेसिव्ह करेक्ट डेफिनेशनली लिहूया यस इन अ पेअर ऑफ डिसिमिलर अलील्स द जीन ऑर द अलील दॅट एक्सप्रेस इटसेल्फ इज कन्सिडर्ड एज डॉमिनेंट आणि ज्याला स्वतःला एक्सप्रेस नाही केलं तो त्याला आपण काय म्हणतो अँड दी अदर इज कॉल्ड रेसेसिव्ह ज्यानी स्वतःला डिसिमिलर पेयर मध्ये ज्याने स्वतःला एक्सप्रेस केलं तो म्हणजे डॉमिनेंट ज्याने स्वतःला एक्सप्रेस नाही केलं या केस मध्ये त्याला आपण काय म्हणतो रेसेसिव्ह म्हणजे रेसेसिव्ह कॅरेक्टरला स्वतःला एक्सप्रेस करायसाठी काय नेसेसरी आहे याच्या दोन्ही कॉपीज जर असतील रेसेसिव्ह जीनच्या तरच हा स्वतःला एक्सप्रेस करेल अदरवाइज हा स्वतःला एक्सप्रेस करणार नाही ही कंडिशन आपल्याला आली लक्षात आली माहिती झालं ओके फाईन तर आपण मॅक्सिमम ज्या बेसिक गरजा होत्या आपला आजचा टॉपिक समजायसाठी त्या तर आपण कंप्लीट केल्या आहेत एक छोटासा टॉपिक मी तुम्हाला सांगते दॅट इज येस दोन एक छोटासा टॉपिक येस द्रोमोजोम्स जे आहेत आपल्याकडे ना आपल्या बॉडी मध्ये आपल्याला माहितीये बाबा की वी हॅव टोटल फॉर्टी सिक्स क्रोमोझोम ऑर यू कॅन से वी हॅव ट्वेंटी करेक्ट तर हे जे क्रोमोझोम्स आहेत ना यांना आपण दोन कॅटेगरीज मध्ये डिवाइड करतो काही क्रोमोझोम्स जे आहेत ना यांना आपण ऑटोझोम्स म्हणतोय आणि काही क्रोमोझोम्स जे आहेत ना यांना म्हटलं जातं सेक्स क्रोमोझोम्स आता बाबा हे ऑटोझोम आणि सेक्स क्रोमोझोम म्हणजे काय आहे तर असे क्रोमोजोम्स जे डिटर्माइन करतील एखाद्या पर्सनचे जेंडर काय असायला सेक्स जेंडरशी असोसिएटेड ऑर सेक्सशी असोसिएटेड जे कॅरेक्टर्स नाही एक्सप्रेस करत त्या क्रोमोझोम्सला तुम्ही ऑटोझोम म्हणणार सिम्पल दी क्रोमोझोम्स विच आर असोसिएटेड विथ डिटर्मिनेशन ऑफ सेक्स ऑफ एनी ऑर्गॅनिझम ठीक और अशे क्रोमोजोम विच आर असोसिएटेड विथ एक्सप्रेशन ऑफ सेक्स रिलेटेड कैरेक्टर दे आर कंसिडर्ड एज सेक्स क्रोमोजोम ठीक एंड दी क्रोमोजोम्स विच आर नॉट असोसिएटेड विथ सेक्स लिंक त्यांना आपण काय म्हणणार ऑटोजोम ठीक तर कुठल्या पण इंडिव्हिज्युअल मध्ये ह्युमन्स मध्ये आपण बोलतोय नॉर्मल पर्सन मध्ये सेक्स क्रोमोझोम ची किती पेअर असते वी हॅव वन पेअर ऑफ सेक्स क्रोमोझोम आणि ऑटोझोमच्या किती पेअर असतात आपल्याकडे 22 टू पेयर्स ऑफ ऑटोझोम म्हणजे वी हॅव टोटल फोर्टी फोर ऑटोझोम्स जेव्हा की सेक्स क्रोमोझोमच्या किती कॉपी आहेत आपल्याकडे दोन करेक्ट म्हणजे आपण म्हणणार दोन सेक्स क्रोमोझोम्स जे आहे क्रोमोजोम आपल्याकडे प्रेझेंट आहेत इथपर्यंत माहिती आहे ओके फाय बाबा ठीक आहे चलो आता याच्यानंतर आपले ऑटोझोम्स आणि सेक्स क्रोमोझोम्स यांच्याबद्दल जर बोलायचं सॉरी स्पेशली सेक्स क्रोमोझोम्सबद्दल जर बोलायचं झालं आपल्याला काही गोष्टी माहिती आहेत की की येस इफ अ कंडिशन इज लाईक दिस की दोनच्या दोन्ही क्रोमोझोम्स म्हणजे मदरकडून आणि फादरकडून मिळाले जी एक क्रो कॉपी आहे तुमच्या क्रोमोझोम्सची दोन्ही क्रोमोजोम्स जर एक्स टाईपचे मिळाले तर दिस इंडिव्हिज्युअल विल डेव्हलप इन टू फिमेल आणि एक कंडिशन अशी आहे जिथे येस मदरच्या साईडनी एक्स क्रोमोजोम मिळालाय फादरच्या साईडने जर का वाय क्रोमोझोम मिळालाय इफ सच इज द कंडिशन तर हा जो इंडिव्हिज्युअल आहे हा नेहमी कोणामध्ये डेव्हलप होईल मेलमध्ये मिनिंग फिमेल हॅव टू एक्स क्रोमोझोम मेल हॅव वन एक्स क्रोमोझोम अँड वन वाय क्रोमोझोम ठीक आहे ओके फाईन चलो लेट लेटेस्ट कम टू दी पॉईंट वॉट इज ऑटोझोमल इनहेरिटन्स सी इनहेरिटन्स इज गेनिंग ऑफ जीन्स फ्रॉम पेरेंट बरोबर आहे ना ही जी फिनॉमिनल आहे जिथे तुम्हाला काय मिळतं तुमच्या पेरेंट्स पासून काही कॅरेक्टर्स नेक्स्ट जनरेशनला पास केले जात आहेत त्या प्रोसेसला आपण इनहेरिटन्स म्हणतो करेक्ट ऑटोझोमल इनहेरिटन्स म्हणजे काय आहे इनहेरिटन्स ऑफ द कॅरेक्टर्स विच आर नॉट असोसिएटेड विथ येस सेक्स ऑर सेक्शुअल कॅरेक्टर्स करेक्ट याच्याशी असोसिएटेड जर का जीन्स नसेल त्यांना आपण काय म्हणणार ऑटोझोम्स आणि अशा कॅरेक्टरचं इनहेरिटन्स जर का होत आहे पॅरेंट टू ऑफ स्पेन इज ऑटोझोमल इनहेरिटन्स करेक्ट अच्छा सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स म्हणजे काय असेल की जे सेक्स क्रोमोझोम्स आहेत या सेक्स क्रोमोझोम वरती ज्या जीन्स प्रेझेंट आहेत या तुमच्या पॅरेंट्स टू ऑफस्प्रिंग कशा इनहेरिट केल्या जात आहेत त्या कंडिशनला आपण काय म्हणणार सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स करेक्ट अच्छा ठीक आहे सो आपल्याला काय दिसेल बघा की कुठलं पण कॅरेक्टर जे कुठल्या पण कॅरेक्टर साठी ज्या जीन्स आहेत या एक तर दोन टाईपच्या दिसत आहे एक तर ह्या जीन असू शकतात ऑटोझोमल किंवा सेक्स लिंक करेक्ट या दोन कंडिशन आपल्याला दिसते ओके ऑटोझोमल असल्यावर देखील एखादी कॅरेक्टर जे आहे इट कॅन बी ऑटोझोमल डॉमिनंट किंवा ऑटोझोमल रेसेसिव्ह याचा अर्थ जर तुमच्या फादर आणि मदरकडून आपल्याला माहिती आहे एक एक कॉपी मिळते आपल्याला जीनची जी. तर लेटेस्ट से फादरकडून एक कॉपी मिळाली फादर कडून तुम्हाला ही कॉपी मिळाली जीनची मदर कडून दुसरी कॉपी मिळाली आता या डिसिमिलर पेअर मध्ये जर का सिंगल जीन स्वतःला एक्सप्रेस करते एक जरी असेल तरी स्वतःला एक्सप्रेस करत आहे आणि ही जीन कुठे लोकेटेड आहे ऑटोझोम वरती लोकेटेड आहे त्याला आपण काय म्हणणार ऑटोझोमल डॉमिनंट कॅरेक्टर ठीक आहे अच्छा ऑटोझोमल रेसेसिव्ह म्हणजे मग काय होईल ऑटोजोमल रेसेसिव्ह अशा रेसेसिव कॅरेक्टर्स असतात की जे दोन्ही पॅरेंट कडून तुम्हाला काय मिळाली पाहिजे एक एक कॉपी मिळाली पाहिजे आणि जर दोन्ही जीन रेसेसिव्ह टाइपचे जर आले तरच ते स्वतःला एक्सप्रेस करतील अशा कॅरेक्टरला आपण ऑटोझोमल रेसेसिव्ह म्हणणार ठीक आहे चलो मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते जसं प्रेझेन्स ऑफ प्री इयर लोब आणि अटॅच्ड इयर लोब आता हे काय आहे तुम्ही बघितलं असेल सपोज दिस इसर्सन इ पर्सन का जॉ भैया हो एक मिनिट <laughs> उलटा है भैया इयर तुम्हारा ठीक आहे आता हा जो खालचा पार्ट आहे ना याला आपण इयर लोब म्हणतो काही लोकांमध्ये काय आहे हा खालचा इयर लोब बरोबर फ्री असतो बट इन सम पीपल हा जो खालचा पार्ट आहे ना कानाचा दिस इज कंप्लिटली अटॅच विथ दी जॉ हा डायरेक्ट अटॅच असतो हा लोब असा खाली लोम कळत नाही ही जी कंडिशन आहे याला आपण म्हणतो ही कंडिशन आहे याला आपण म्हणतोय फ्री लोब ठीक आहे तर फ्री इयर ची कंडिशन कधी दिसतात जर एखाद्या पर्सन मध्ये जीन्स जे आहेत दे आर लाइक दिस दोन्ही जीन्स जर का डॉमिनंट असतील किंवा एक जर हे जीन डॉमिनेंट टाईपच असेल तर फ्री लोब्स दिसतात पण दोनचे दोन्ही जीन रेसेसिव्ह टाइपचे जर असेल तर कंडिशन कसे दिसत आहे अटॅच इयर लोस आहे ठीक आहे नाव लेटेस्ट कम टू सेक्स लिंक कॅरेक्टर्स तर बाळा सेक्स लिंक कॅरेक्टर जे आहेत दोन टाइपचे असू शकतात कारण वी हॅव टू डिफरेंट टाइप ऑफ सेक्स क्रोमोजोम्स ना एक तर एक्स लिंक्ड असू शकतं कॅरेक्टर किंवा वाय लिंक्ड असू शकतं बरोबर वायलेंट कॅरेक्टर जे आहे फक्त आणि फक्त कोणामध्ये दिसणार फक्त मेल्स मध्ये दिसेल कॅरेक्टर कॅरेक्टर कॅन कॅन बी सीन इन मेल एज एज वेल करेक्ट ठीक आहे आता ऑल्सो बी डॉमिनेंट ऑर इट कॅन ऑल्सो बी रेसेसिव्ह दोन्ही टाइप कॅरेक्टर असू शकतात करेक्ट फॉर दी रेसेसिव्ह कॅरेक्टर टू एक्सप्रेस इट सेल्फ एक तर याच्या सोबत दुसरी पेअर पण प्रेझेंट असायला हवी किंवा याच्यासोबत डॉमिनेंट वाली जी नको तरच हा स्वतःला काय करतो एक्सप्रेस करतो बरोबर एक्सलिंग डॉमिनेट म्हणजे काय आहे एक जरी जीन प्रेझेंट असेल या कॅरेक्टरची तरी पण हा स्वतःला एक्सप्रेस करेल त्याला आपण काय म्हणणार एक्सलिंग कॅरेक्टर ठीक एक। आहे चलो सिंपल चार्ट आहे आता बघूयात आपण ऍक्च्युअल ऑटोजोमल इनहेरिटन्स चे एक्झाम्पल्स बघूयात ठीक ऑटोझोमल इनहेरिटन्स मध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल तर सांगितलं कुठलं इयर लोच सेकंड एक्झाम्पल आहे बाळा जसं विडोज पीक आता विडोज पीक ही जी कंडिशन आहे काय असते माहिती आहे तुम्ही हेअरलाईन बघितली असेल काही लोकांची आता हा सपोज एखादी व्यक्ती आहे आणि हेअरलाईन इज ऑब आता चेहरा नका बनवू आणि खूप जास्त इमॅजिनेशनला स्ट्रेच पण नका करू जरा जास्तीच झालं बघाय ड्रॉ फिरसे जर हेअर लाईन जी आहे एखाद्या पर्सनची या पद्धतीची असेल जिथे कपाळाचा जो पार्ट आहे इथे व्ही शेपचं जर का स्ट्रक्चर बनवलं याला आपण काय म्हणतोय पीक काही लोकांमध्ये हेअर लाईन कशी दिसते हे सरळ असतं म्हणजे लाईन जी आहे ही सरळ दिसते ना इथे तुम्हाला असा व्ही शेप दिसत नाही व्ही शेप दिसत असेल इट मीन्स इट इज अ विडोज पीक व्ही शेप जर का नाही आहे याचा अर्थ आहे ठीक तर विडोज पीक जी आहे ना इट इज अन ऑटोझोमल झोमल कॅरेक्टर ऑडोगॉमल डॉमिनेट म्हणजे एक जरी जीन प्रेझेंट असेल तरी पण हा कॅरेक्टर स्वतःला एक्सप्रेस करेल म्हणजे याचा जिनो टाईप कसा दोघांपैकी एक जरी असेल तरी पण दिसेल किंवा दोनच्या दोन्ही डॉमिनेंट जीन जर का प्रेझेंट असेल तरी पण दिसेल लक्षात येते म्हणजे हा काय झाला एक डॉमिनेंट रेट अशी जर का हेअरलाईन आहे कुणाची इट मीन्स हेअरलाईन आहे भैया विडो स्पीक अपसेंट आहे हे कॅरेक्टर कुठलं आहे रेसेसिव्ह म्हणजे हा जो पर्सन आहे याच्या मदर एज वेल एज फादरच्या साईडनी कुठली जीन मिळाली असेल याला पण ही जी जीन आहे ही एक्स क्रोमोझोम किंवा वाय क्रोमोजोम वरती प्रेझेंट नाही आहे ही उरलेले जे बावीस क्रोमोझोम्स आहेत ना तुमचे ऑटोझोम्स आहे त्यावरती प्रेझेंट आहे लक्षात आलं सिम्पल ओके ठीक आहे चलो सेकंड आपले एक्झाम्पल जे आहे दॅट इज असोसिएटेड विथ ऑटोझोमल इनहेरिटेन्स दुसरे एक्झाम्पल ज्याला आपण म्हणतो okay, फेनिल किटोन युरिया आता फेनिल किटोन युरिया याला शॉर्टमध्येच म्हटलं जातं पी के व्हॉट इज दिस पी अगेन दिस इज अन ऑटोझोमल रेसेसिव्ह कंडिशन इन फॅक्ट याला जर का सांगायचं झालं तर ही अशी कंडिशन आहे याला आपण म्हणू शकतो इट इज अन मेटाबॉलिक डिसऑर्डर मेटाबॉलिझम कळतंय ना आपल्या बॉडीमध्ये ज्या पण केमिकल रिॲक्शन्स होतात सगळ्या टाईपच्या केमिकल रिॲक्शन त्याला आपण काय म्हणतो मेटाबॉलिझम हैनाल किटोन युरिया इज अँड मेटाबॉलिक डिसऑर्डर आणि ही केस काय म्हणाले मी इट इज ऑटोझोमल रेसेसिव्ह केस म्हणजे फेनिल किटोन युरिया कुठल्या पर्सनला होईल ज्याच्यामध्ये फादर आणि मदरच्या साईडनी रेसेसिव्ह जीन मिळाली तरच या पर्सनला हा काय फेनिल किटोन युरिया हा डिसऑर्डर होणार जर एकाही एका, एका जरी पॅरेंट कडून डॉमिनेंट जीन मिळाली आहे दुसऱ्याकडून कडून रेसिजी मिळाली पण एका जरी पॅरेंट कडून डॉमिनेंट जीन मिळाली स्टील दिस पर्सन विल बी नॉर्मल करेक्ट तर आता बघा हा जो डिझीज आहे याच्यात ऍक्च्युली होतं काय डिझीजसाठी आपल्याला नॉर्मल कंडिशन लीस्ट माहिती असायला हवी है नॉर्मल पर्सन मध्ये एक नॉर्मल इंडिव्हिज्युअल जो आहे या नॉर्मल इंडिव्हिज्युअल मध्ये आपल्याला काय दिसतं की बाबा एक अमिनो ॲसिड आहे ज्याचं नाव आहे फेनिल ॲलानाईन हा जो फेनिल ॲलानाईन आहे ना याला आपल्या बॉडीमध्ये टायरोसिनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायसाठी म्हणजे दिस इज अ नॉर्मल प्रोसेस दॅट हॅपन्स इन एव्हरीबडीज बॉडी सो फेनिल ॲलानाईनला टायरोसिनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायसाठी ना एका एन्झाईमची गरज आहे ज्याला आपण म्हणतो फेनिल ॲलानाईन हाइड्रोक्सिलेज ठीक सो दिस इज अ नॉर्मल पर्सन्स केमिकल रिएक्शन ज्या पर्सन्सला फेनिल केटोन युरिया हा डिजीज झाला या पर्सन मध्ये ना ही जी ही जी एन्झाइम आहे म्हणजे हा जो एन्झाइम आहे हा एन्झाइमच प्रोड्यूस होत नाही का बरं कारण यांच्यामध्ये जीन्स कशा आहेत ह्या दोन्ही रेसेसिव्ह टाईपच्या जीन आहेत अशा जर का जीन प्रेझेंट असल्या तर फेनिल अलानाईन uh, हायड्रॉक्सिलेज हा प्रोड्यूस होणार नाही लक्षात येत आहे इफ अ पर्सन इज हॅव्हिंग रेसेसिव्ह टाइप ऑफ कंपोजिशन दे ज्यांना पी के यू झालं आहे कशामुळे झाला ड्यू टू येस नॉट नॉन सिक्रिशन ऑफ एनझाईम बर एनझाईम प्रोड्यूस झाला नाही त्याच्यामुळे ही प्रोसेस होऊ शकेल का फेनिल एला टायरोसिन मध्ये कन्वर्ट असे करता येणार नाही आणि मग जर याला टायरोसिन मध्ये कन्वर्ट नाही केलं तर काय होतं हा जो पर्सन आहे याच्या बॉडीमध्ये याचे डिफरंट डेरिवेटिव्ह जे आहेत हे हळूहळू -हु काय व्हायला लागतात ला ला बॉडी मध्ये जमा व्हायला लागतात आणि यांच्या ला जमा झाल्यामुळे हा जो पर्सन आहे एकतर हे जितके पण फेनिल अॅलानाईन आणि याचे अदर प्रोडक्ट आहे तुमच्या ब्लड मध्ये म्हणा किंवा इव्हन सेरेब्रो स्पायनल फ्लुईड मध्ये पण मटेरियल डिपॉझिट होत जातं आणि मग नंतर हा जो पर्सन आहे अफेक्टेड पर्सन जो आहे याच्या ब्रेन ची डेव्हलपमेंट आपल्याला प्रॉपर दिसत नाही मेंटल रिटार्डेशन सारख्या केसेस आपल्याला बघायला मिळतात युरिन जे आहे युरिन मध्ये पण फेनिल आला जे आहे हे मटेरियल बाहेर रिलीज होत आहे बॉडीच्या बाहेर सो बरेचसे सिवियर प्रॉब्लेम्स यायला लागतात का बरं सिव्हिअर प्रॉब्लेम्स आले कारण दिस पर्सन इन्हेरिटेड बोथ रेसेसिव्ह टाईप ऑफ जीन्स फ्रॉम दी पेरेट कोणते जीन्स होते हे ऑटोझोमशी रिलेटेड जीन्स होते ठीक आहे चलो सेकंड 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 बघा आता आता जे जो टॉपिक आहे इज बाबा म्हणजे काय आहे हे असे कॅरेक्टर्स असतील जे कुठे प्रेझेंट आहे सेक्स क्रोमोझोम वरती आयदर एक्स वरती असेल किंवा वायवरती असतील करेक्ट आपण आधी बघूया एक्स क्रोमोझोमशी असोसिएटेड कॅरेक्टर्स और एक्स लिंक डिसऑर्डर्स स्पेशली डिसऑर्डर्स वरती फोकस करूया आणि डॉमिनेंट टाईपचा जर डिसऑर्डर असेल बघा तर हा डॉमिनेंट डिसॉ डिसऑर्डर म्हणा किंवा डॉमिनंट कॅरेक्टर फादर कडून आपल्या डॉटरकडे पास केला जाईल कारण जी डॉटर असते हिला एक क्रोमोझोम एक्स क्रोमोजोम मधरकडून मिळतोय एक क्रोमोझोम जो आहे हा फादर कडून मिळतोय आपल्याला माहिती आहे सो ऑलवेज रिमेंबर इफ अ कॅरेक्टर इज एक्स लिंक कुठला पण कॅरेक्टर आणि हा कॅरेक्टर जर का फादर मध्ये दिसतोय तर ही जीन जी आहे ही नेहमी मद डॉटर कडे ट्रान्समिट केली जाईलच फिमेलच्या कंडिशन मध्ये थोडीशी कहाणी डिफरंट आहे राईट फिमेल जे आहेत एक्स इट फिमेल लाईक दिस आपण एक केस बघूयात दिस इज द ऑफ फादर हे आहे करेक्ट अच्छा तुम्हाला काय केसेस दिसत आहे ही जी कंडिशन आपण इथे ड्रॉ करतोय या केसमध्ये तुम्हाला काय लक्षात येत आहे की जे आहे या प्रोजेनीज जर फीमेल है, तर इंडिव्हिज्युअल फिफ्टी पर्सेंट जीन्स कोणाकडून जीन्स जीन्स फादर कडून येत आहे करेक्ट अच्छा मुलगा जर का असेल तर मुलाकडे काय होत आहे एक एक्स क्रोमोजोम मदर कडून येतोय आणि एक वाय क्रोमोझोम जो आहे नेहमी कोणाकडून येईल फादर कडून येईल करेक्ट तर जर एखादी जीन वाय क्रोमोझोम वरती प्रेझेंट आहे तर दिस जीन विल ऑलवेज बी ट्रान्सफर टू ऑल दी सन फ्रॉम फादर टू ऑल दी सन्स करेक्ट पण जर एखादी जीन दॅट इज एखादी जीन जर का फादरच्या एक्स क्रोमोझोम वरती प्रेझेंट आहे तर हा तर फादर जे आहे काय करेल ही इज ट्रान्सफरिंग दिस जीन टू ऑल हिज डॉटर्स जर एखादी जीन फादरच्या एक्स क्रोमोझोम वरती प्रेझेंट आहे तर काय करेल बाबा फादर विल ट्रान्सफर दिस जीन टू ऑल दी डॉटर्स ठीक आहे लेट लेटेस्ट से एक अशी जीन आहे जी मदरच्या एक्स क्रोमोझोम वरती प्रेझेंट आहे तर मदर काय करेल दिस मदर विल ट्रान्सफर दिस एक्स दिस कॉपी ऑफ दिस एक्स क्रोमोझोम टू फिफ्टी पर्सेंट ऑफ द डॉटर एकाच डॉटरला पास करेल किंवा फिफ्टी पर्सेंट ऑफ दी सन यांना पास करेल ठीक आहे छोटे छोटे अशा टर्म्स आहेत आणखी काही नाही चलो सो आपण ऍक्च्युअल कंडिशन बघूया एक्सलिंग डिसऑर्डर जे आहे त्याच्यामध्ये फर्स्ट डिझीज जो आहे दॅट इज कलर ब्लाइंडनेस आणि कलर ब्लाइंडनेस जो आहे ना याला आपण म्हणतो इट इज एक्सलेंड रेसेसिव्ह डिसऑर्डर आता एक्सलेंट रेसेसिव्ह कंडिशन जी आहे म्हणजे काय की दोन एक्स क्रोमोझोम जर का आहे एखाद्या पर्सनकडे म्हणजे फिमेल्सकडे तर लेट ही एक फीमेल आहे या कडे जर दोन्ही एक्सक्रोमोजोम वरती रेसेसिव्ह टाइपची जर का जीन है। तर ही फिमेल काय बनेल, बनेल कलर ब्लाइंड जर या फिमेलकडे एक डॉमिनेंट जीन प्रेझेंट आहे दुसरी रेसेसिव्ह आहे तर अशा डिसिमिलर पेअर ऑफ जीन मध्ये जी जे डोमिनेट असते ती स्वतःला एक्सप्रेस करते ना तर बाबा ही फिमेल जी आहे ही कलर ब्लाइंड असेल का ही कलर ब्लाइंड नसणार करेक्ट याला आपण एकदा सिंगल चार्टच्या फॉर्म मध्ये जर का सांगायचं झालं आपल्याला आप तर आपण याला कसं एक्सप्रेस करू शकतो बघा की आपण एक टेबल बनवूया आणि इथे काय करूया डायरेक्ट आपण जिनो टाईप घेऊया आपल्याला समजायला जरा सोपं जाईल फिमेल येस कलर ब्लाइंड नॉर्मल आणि थर्ड कंडिशन काय आहे कॅरियर आता हे सगळं काय आहे बघा सांगते लेटेस्ट फिमेल जी आहे ही फिमेल कलर ब्लाइंड कधी होईल बा जेव्हा या फिमेल काय का आहे दोन्ही जीन जे आहे कशा टाईपचे आहे रेसेसिव्ह टाईपचे आहे तरच ही फिमेल कलर ब्लाइंड होईल अच्छा नॉर्मल फिमेल जी असेल या नॉर्मल फिमेल मध्ये आपल्याला काय दिसेल दोन्ही एक्स क्रोमोझोम जे आहे या दोन्ही एक्स क्रोमोझोम वरती जीन कुठली प्रेझेंट आहे डॉमिनंट टाइपची जी जीन प्रेझेंट आहे पण अशी पण केस होऊ शकते ना की या फिमेलच्या एका एक्स क्रोमोझोम वरती डॉमिनंट जीन आहे दुसऱ्या क्रोमोझोम वरती रेसेसिव्ह जीन आहे राईट सो ही जर कंडिशन आहे त्याला आपण काय म्हणणार कॅरियर कंडिशन दिस फिमेल विल फिनोटिपिकली नॉर्मल कलर ब्लाइंड नसणार आहे कारण याच्याकडे एक अशी जीन आहे जी नॉर्मल फंक्शन करते ठीक आहे पण एक रेसेसिव्ह असल्यामुळे फिमेलला आपण काय म्हणतोय कॅरियर फिमेल म्हणतोय ठीक आहे अच्छा मेल्स मध्ये बघा मेलमध्ये आपल्याला माहिती आहे हा जिनो टाईप असतो एक्स वाय एक्स वाय टाईपचा जिनो टाईप असतो है ना बरं कलर ब्लाइंड मॅन जो आहे याच्यामध्ये काय दिसेल एक तर एकच एक्स क्रोमोजोम आहे या एकाच एक्स क्रोमोझोम वरती पण जर का रेसेसिव्ह टाईपची जीन आली तर हा मेल जो आहे इट विल बी कलर ब्लाइंड एकाच एक्स डॉमिनेंट टाईपची जर जीन असेल तर हा कलर ब्लाइंड नसणार दिस मेल विल बी नॉर्मल आणि मेल मध्ये कॅरियर कंडिशन येतच नाही ठीक ओके तर कलर ब्लाइंडनेस जो आहे या केस मध्ये नेमका काय होतंय बाबा की तर एक्स लिंक्ड एक्स क्रोमोझोम वरती हा कॅरेक्टर प्रेझेंट आहे फर्स्ट थिंग ज्या लोकांमध्ये लो से हा असा रेसेसिव्ह जीन असतो हे लोक जे आहेत ना यांच्या आयमध्ये आयचा जो रेटिना पार्ट आहे या रेटिनावरती ग्रीन आणि रेड कलर यांना डिफरेन्शिएट करायसाठी सेल्स प्रॉपर प्रोड्यूस होत नाही ठीक आहे आणि या दोन्ही कलर्समध्ये म्हणजे बेसिकली मी तुम्हाला ऍक्च्युअल कंडिशन सांगते की कलर ब्लाइंड पीपल दे कॅन नॉट डिस्टिंग्विश बिटवीन रेड अँड ग्रीन कलर मग यांना काय सो ग्रे कलरचा ग्रे कलर नेहमी अपिअर होतो ठीक आहे तर ही जी केस आहे जिथे एखादी इंडिव्हिज्युअल रेड आणि ग्रीनच्या मध्ये डिस्टिंग्विश नाही करू शकत आहे त्याला आपण कलर ब्लाइंडनेस म्हटलोय ठीक अच्छा केस कशी दिसते आपल्याला फिमेल जे आहे फिमेल जनरली अफेक्ट होत नाही कारण फिमेलमध्ये मोस्टली काय दोन क्रोमोझोम्स आहेत ना दोन एक्स क्रोमोझोम्स आहेत फिमेलमध्ये एक जरी क्रोमोझोम नॉर्मल असेल तरी पण फिमेल विल नॉट बी अफेक्टेड नॉर्मल फंक्शनिंग झालेल पण मेल्स मध्ये काय जीन आला तरी पण काय होईल कलर ब्लाइंडनेस होईल ठीक आहे अच्छा ठीक आहे चलो सेकंड जे डिझीज आहे याला आपण म्हणतोय येस हिमोफिलिया आता हिमोफिलिया जो आहे अगेन दिस इज अँड येस याला आपण काय म्हणतो रेसेसिव्ह डिसऑर्डर आणि हिमोफिलिया जो आहे ना रेसेसिव्ह डिसऑर्डर आहे यालाच दुसरं नाव आहे ब्लीडर्स डिझीज आता ब्लीडर्स डिझीज याला काय म्हणतात माहितीये कारण बघा आपल्याला समजा काही खर्चटलं ला, काही लागलं ला। तर आपल्याला जखम होते ब्लड समजा बाहेर जरी निघालं काही वेळानंतर आपली ब्लीडिंग स्टॉप होते आणि जिथे जखम झाली तिथे एक छोटीशी खरटी तयार होते है ना तर बा दॅट इज बिकॉज तुमचं ब्लड क्लॉट झालं है ना ब्लड क्लॉटिंग मुळे काही वेळानंतर ब्लड ची म्हणजे ही जी ब्लीडिंग आहे हे थांबते आता आप जे पर्सन आहे ज्यांना हिमोफिलिया झालाय काय सांगितलं एक्सलिंग रेसेसिव्ह डिसऑर्डर आहे म्हणजे दोन्ही रेसेसिव्ह कॉपीज जर का या डिझीजच्या एखाद्या मेलकडे सॉरी दोन फिमेलकडे प्रेझेंट असेल तर ती फिमेल अफेक्ट होईल मेलकडे एक जरी कॉपी आली या जीनची तरी पण मेल अफेक्ट होईल डिझीजनी ठीक तर होतं का या डिझीजमध्ये बघा जो पर्सन आहे हु इज फेसिंग दिस प्रॉब्लेम जराच खै जरा जरी खर्चटलं ना स्टील थोडं ब्लड बाहेर येईल आता हे जे ब्लड आहे हे यांच्यामध्ये क्लॉटच होऊ शकत शकत नाही कारण काही यांच्यामध्ये क्लॉटिंग फॅक्टर साठी जी जीन आहे ही जीनस फॉल्टी असते सो सम क्लॉटिंग फॅक्टर्स डोंट फॉर्म क्लॉटिंग फॅक्टर फॉर्म नाही झाले तर ब्लडचं क्लॉटिंगच so, होणार नाही सो इमॅजिन जरा लागलं ना तरी पण कंटिन्यूअस यांच्या बॉडीमधून मधून ब्लीडिंग होत असते आणि एक्सेसिव्ह ब्लड लॉसमुळे अल्टिमेटली काय होतं पर्सनची डेथ होते ठीक दॅट इज इट इज कन्सिडर्ड एज ब्लीडर्स डिझीज ठीक काय सांगितलं एक तर एक्सलिंग डिझिज आहे आणि मोस्टली एक इम्पॉर्टंट फॅक्ट आहे की जी क्वीन विक्टोरिया जी होती शी वॉज कन्सिडर्ड ॲज कॅरियर म्हणजे हिच्या दोन पैकी एक एक्सक्रोमोजोम तर नॉर्मल होता दुसऱ्या ह्याच्यावरती काय हिमोफिलियासाठी काय होती जीन प्रेझेंट होती सो दॅट क्वीन विक्टोरिया शी ट्रान्सफर्ड दिस जीन टू फिफ्टी पर्सेंट ऑफ सन करेक्ट तेवढीच प्रॉबॅबिलिटी होती आणि त्याच्यामुळे हा जो डिझीज आहे यालाच रॉयल सिंड्रोम पण म्हटलं जातं कारण रॉयल फॅमिली ना बडे बडे लोक बडी बडी है, है ना ठीक आहे आपण काय करूयात बा काही क्वेश्चन्स बघूयात आता पहिला प्रश्न बघा म्हणजे एवढाच होता एक्सलिंग कंडिशन जे आहेत लिंक इनहेरिटन्स म्हणजे काय सेक्स, सेक्स क्रोमोझोम वरती जर का प्रेझेंट आणि पॅरेंट टू ऑफ्रिंग ट्रान्सफर होतात ठीक आहे ऑटोझोम वरती जर का करेक्टर प्रेझेंट आहे तर ऑटोझोमल इनहेरिटन्स करेक्ट चलो क्वेश्चन बघा काय आहे

विल बी द ऑफ अ इंडिव्हिज्युअल शो सिकल सिकल सेल सेल ट्रेट आता पहिले सांगते की ॲनिमिया जो आहे ना इट इज ऑटोझोमल डिसऑर्डर ठीक आहे आपण डिटेल जेव्हा लेसन बघूया तेव्हा मी हे आणखी तुम्हाला डिटेल एक्सप्लेन करेल एक एक कंडिशन बघूया तर बा ऑटोझोमल रेसेसिव्ह ट्रेट आहे कुठला आपला सिकल सेल एनिमिया म्हणजे दोनचे दोन्ही जर का सिकल सेल साठी जीन प्रेझेंट असेल तरच हा स्वतःला एक्सप्रेस करेल कॅरियर साठी तुम्हाला विचारलंय म्हणजे बघा हिमोग्लोबिन साठीच्या दोन जीन्स प्रेझेंट असेल कोणत्या पण इंडिव्हिज्युअल कडे जर सिकल सेल साठी दोनच्या दोन्ही जीन्स जर एखाद्या इंडिव्हिज्युअल मध्ये प्रेझेंट आहे तर सिकल सेल याच्यामध्ये दिसेल करेक्ट पण ही जर का केस आपल्याला दिसते एक सिकल सेल ची जीन प्रेझेंट आहे आणि दुसरी जीन जी आहे लेट अस से इट इज अ नॉर्मल जीन ही जर केस आहे तर हा इंडिव्हिज्युअल काय बनेल बाबा दिस विल बी अ कॅरियर इंडिव्हिज्युअल करेक्ट इथे अशी कंडिशन दिसते का आपल्याला दिसते सो दिस पर्सन मस्ट बी यस काय झाला हवा हा कॅरियर असेल करेक्ट ठीक आहे चलो थर्ड क्वेश्चन बघा काय सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट कुठला करेक्ट स्टेटमेंट आहे

करेक्ट स्टेटमेंट पण इनकरेक्ट आहे थर्ड काय म्हणत आहे ह्युमन फिमेल हॅव डबल डोस ऑफ एक्स क्रोमोझोम्स बरोबर आहे आपले ह्युमन्स जे आहेत ह्युमन्स मध्ये फिमेल जे आहेत बाबा सही आहे आपलं तिसरं ऑप्शन करेक्ट आहे ठीक आहे ड्रोन बीज रिप्रोड्यूस पर्म बाय म्युआसिस अगेन ही टर्म सध्या आपण बघितलेली नाही आहे बट टेल द फॅक्ट की ड्रोन जे आहेत मेल आणि बीज सो so, मेल आणि बी जेव्हा गेमिट्स प्रोड्यूस करतात दॅट दा, गेमिट्स आर प्रोड्यूस्ड बाय मायटोसिस लेसन जेव्हा स्टडी करू डिटेल तेव्हा आपण बघूयात ठीक चलो तर दिस वॉज दी टॉपिक आय होप इट वॉज इझियर टू अंडरस्टँड आणि बा बाकी सगळ्या डिटेल्स आपण नॉर्मल लेक्चरमध्ये कव्हर करूयात सो कीप स्टडींग अँड थँक्यू